आता वळूयात पुढच्या बातमीकडे. सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपला आता लोकच दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत अशी टिप्पणी पवारांनी सांगलीत केली आहे. सांगलीत विटा खानापूरचे काँग्रेस नेते आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमानंतर शरद पवार बोलत होते. पाहुयात शरद पवारांनी यावेळी नेमकं काय म्हटलं आहे. पक्षांचा समन्वय साधून जी काही चमत्कार होऊ शकतात असं काय दृष्टीने प्रयत्न आहे. समन्वयाची भूमिका बजावून सर्व राजकीय पक्ष एकत्रित तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहे. चमत्कार म्हणजे काय लोकांनी एकत्र राज्यात जर चमत्कार केला की राज्यात चमत्कार की देशामध्ये आता आम्हाला जे बघायला मिळते लोक भारतीय जनता पार्टीच्या सरकारला दूर करायच्या मनस्थितीत आहे. आणि विशेषतः आज समन देशाची सूत्र दोन लोकांच्या हातात आहेत अशी भावना भारतीय जनता पार्टीच्या संसदीय सदस्यांच्या सुद्धा आम्हाला खात्री जाणवते. मी पार्लिमेंटमध्ये ज्यावेळेस बसतो गप्पागोष्टी करायला आणि त्यावेळेला तिथे एक सेंटर हॉल तिथे सगळ्या पक्षाचे लोक निर्देशित येतात. सर्व पक्ष विषय काय दिसतो मोठ्या वेळ चहा घ्यायला ते घ्यायला तिथे येत असतो आणि तिथं बाजूपक्षी लोक फार मोठ्या प्रमाणात बसतात. आता आम्ही सहज त्यांना विचारलं काय कसं काय चाललं आहे इकडे बघते इकडे बघते आपल्याला दिसत सांगतील काय ठीक चालली त्याचं कारण त्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाची एक दहशत होत असतो आणि त्याच्यातून आपल्याला मुक्तता पाहिजे ही भावना आहे त्याचे काही लगेचच होईल अशी काय मी अपेक्षा करेन. पण दुसऱ्या बाजूला लोकांच्याच परिवर्तनाची भावना लोकांना बदल हवा आहे. आता तो बदल लगेचच्या लगेच सगळ्या निवडणुका आत्ताच झाल्या त्याला कालावधी आहे आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये जे त्या त्या राज्यात शक्तिशाली वर्ग आहेत त्यांनी एकत्र यावं अशी भावना जनतेची. आज जे दिल्लीमध्ये बघायला मिळालं दिल्लीमध्ये स्वच्छ दिसत होतं की लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल देण्याची शक्ती मान्यता ही ज्यांच्या हातात असा राज्य केलं केजरीवालचं त्यांच्या हातात गेलं आणि तीच अवस्था आता वेगवेगळ्या राज्यातसुद्धा ती बघायला मिळेल याच्यातून माझ्या वर्णासारखं. आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न हा आहे की लोकांच्या इच्छेचा सन्मान करून एकत्र येऊन लोकांना जो पर्याय पाहिजे तो तेव्हा आम्हाला सत्य बसवण्यासाठी नाही तर त्या पर्यायाच्या मार्फत लोकांच्या प्रश्नाची शोधन करण्याच्यासाठी एक वाक्यतेचं एका विचाराचं आणि निर्णय घेण्याच्यासाठी आग्रही राहणारं असं असेल हे त्यांना हवं आहे इथे देण्याच्या बद्दल आम्ही काळजी घेण्याचा विचार करतो. पण अर्थव्यवस्था देशाची आता सध्या अर्थव्यवस्था न बोललेली वगैरे इतकी अडचणी आज तुम्ही कालचे अच्छे पेपर वाचता त्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः इकॉनॉमिक टाईम्स जी आहे अर्थव्यवस्था ही अत्यंत संकटात आहे. दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. परराष्ट्रामध्ये आपल्या निर्यातीचे प्रश्न निर्माण झाले फॉरेन एक्सचेंजच्या भारतीय मुद्रेच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले आणि हे दुरुस्त होईल अशी भावना त्यांच्या मनामध्ये जाणकारांच्या मनामध्ये नाही. विशेषतः देशाची सगळ्यात मोठी बँक जी रिझर्व्ह बँक आहे त्याच्या प्रमुखांनी गेल्या वर्षात 6 महिन्यात जी विधानं केली काही लोकांनी सोडलं सत्ता सोडली याच्यातून स्वच्छ असं दिसतंय की हे सरकार आणि या सरकारचं नेतृत्व हे दुरुस्त करायला यशस्वी होतील असं लोकांना वाटत. एन आर सीला विरोध सगळ्या राज्यांनी बऱ्याच राज्यांनी सुरू केलेला आहे त्याचे काय परिणाम होतील असं वाटतं तुम्हाला? आज त्याचं सांगता येणार नाही त्याच्यात जसं हा कॉन्ट्रोवर्शियल इश्यू आहे त्याच्या काही गोष्टीच्या बाबतीत मदत करायची भूमिका आहे काही बाबतीच्या बाबतीत जरा तपासून त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे असे. पण या सगळ्यामध्ये एखाद्या समाजाला सिंगल आउट करून त्याला काहीतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने चांगलं आहे.